सी नाट्य गौरव सोहळ्यात एकाहून एक बहरदार परफॉर्मन्सेस पाहायला मिळाले. अभिनेता संजय मोने यांनी तो मी नव्हेच या बहुचर्चित नाटकातला लखोबा लोखंडे रंगवला. पाहूया. आईला काय डेंजर आहे हा माणूस, एवढ्या सगळे गेटअप, एवढ्या बायकांना फसून एकदम नामा निराळाच, कस जमलं ह्याला? अरे मी सांगतो रे कसं जमलं. अरे एकदम सोपं आहे बाळा. होय कसं आहे, आपल्या सगळ्यामध्ये एक लांडग लपलेलं असतंय. लांडगा? लांडग लपलेलं असतंय, फक्त त्याला योग्य आहार आणि प्रशिक्षण मिळालं की आपलं काम करता येते. आणि एकदा ते मोठा झालं की मग चिंताच नाही, कारण मग त्याला वेगळं लबाडी शिकवायला लागत नाही ना. पण तुम्ही कोण? अरे मी तू वाचते त्या पुस्तकातलंच आहे रे, लखोबा निजलिंगप्पा लोखंडे निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी. ए लखोबा लोखंडे, हो तुमच्या पा, हो तुम्ही कोण आहोत? तुम्ही ग्रेट आहोत, एवढे गेटअप बिटअप आहे एकदम खतरनाकच. पण हे कसं काय, म्हणजे एवढ्या बायका बिका जमत कसं काय? अरे सोपं आहे ते. कसं? आपल्यामधलं लांडग आहे ना ते कायम जिवंत ठेवायचं. हा. आणि समोरचं सावध जरा डोळ्या बंद केलं ना त्या टाइमला झटप मारायचं त्याला, पण वेळ काळ बघून, कारण वेळ चुकला तर तुझाच शिकार होणार. अयो. पण वेळ बरोबर जमलं तर तू शिकारी होऊ शकणार. समोरच्या माणसाचं कमकुवत गोष्ट इकडे ठेवायचं डोक्यामध्ये, मग सगळं जमतंय. अरे मला म्हणा आयुष्यामध्ये होडी बघितलं नाही कधी, पण बोटीचं कप्तान अशोक परांजपे म्हणून फिरलो मी. गाण्यातलं ओ का ठो कळत नव्हतं, पण मी प्रवचन देत होतो, भजन देत होतो, कीर्तन करत होतो. आणि महत्वाची गोष्ट, काही झालं तरी मरेपर्यंत एकच गोष्ट सांगायचं, तुम्ही किती काही म्हणा पण तो मी नवे. राधे कृष्ण गोपाल कृष्ण, 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 राधे कृष्ण. अनंत कोटी ब्रह्मांड नायक कृष्ण अवतार राजाधिराज श्री कृष्ण महाराज की जय. बसा बसा बसा. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साधनी, रूप पाहता लोचनी. तोहा विठ्ठल बरावा, तोहा माधव बरावा, तोहा विठ्ठल बरावा, तोहा माधव बरावा, तोहा विठ्ठल बरावा, तोहा माधव बरावा, तोहा विठ्ठल बरावा, तोहा माधव बरावा. गोपाल कृष्ण राधे कृष्ण, गोपाल कृष्ण राधे कृष्ण, गोपाल कृष्ण राधे कृष्ण. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक कृष्ण अवतार राधे महाराज की जय. ओहो बापूजी केम छो? बापूजी महात्मा गांधी. आ हा गुरुदेव टागोर. की बोलवे की बोलवे टागोर, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. ओळखता तुम्ही? ओळखतो. अरे मी कलकत्त्याला गेलो की शांती निकेतनात माझा मुक्काम ठरलेला. एकदा बरं का मंडळी गंमत झाली, कसला तरी उत्सव होता, महात्मा गांधी मुद्दामून आले होते, बनारसून पंडित मदन मोहन मालवीय आले होते, मी होतोच. मग आम्ही असे चर्चा करत बसलो तर अचानक गुरुदेवाने महात्मा गांधींना अत्यंत कठीण प्रश्न विचारला. गुरुदेव म्हणाले, बापूजी हे अमुक 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 ते कसं? गांधीजींना उत्तर देता आलं नाही. मग त्यांनी मालवीयजींना तोच प्रश्न विचारला, त्यांची तर बोबडीच वळली. मग गुरुदेव माझ्याकडे म्हणून म्हणाले, महाराज आपण याचं उत्तर द्या आणि सर्वांना सोडवा. मी म्हटलं, गुरुदेव तुम्ही जे म्हणालात ना अमुक 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 ते कसं, तर तमुक 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 हे असं. गुरुदेव खुश झाले, त्यांनी मला कडकडून मिठी मारली आणि मला डोक्यावर घेऊन ते नाचायला लागले असे. आई 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 वेणू जरा पाय दाबून दे बरं माझा. महाराज आपल्या पायाला काही लागलंय का? हा या आमच्या मागच्या जन्मातल्या ऍक्टिव्हिटीज आम्हाला अजून त्रास देत आहे. कृष्णावतारामध्ये यमुनेच्या डोहातल्या कालियाच्या मस्तकावर आम्ही जो नाच केला तेव्हा आमचा पाय दुखावलाय, तो अजून दुखतो. आई गाई. तसंच कंसाच्या छातीवर जो मुष्टी प्रहार केला त्यावेळेला आमच्या अंगठ्याचं हाड मोडलं, ते अजून रिपेअर झालेलं नाही. महाराज डोक्यावरची जखम कसली?
हा ती आमच्या वेणूची करामत आहे. बरं, काय वेणू आठवते का? अगं लादायचं काय, जी गोष्ट खरी आहे ती खरी आहे. या चंद्रामाईने म्हटलं की वेणू त्यांची मुलगी आहे, पण नाही, वेणू ही आमची कृष्णावतारातली प्रेमाची साम्राज्ञी आहे. राधा. राधा? हो राधा. प्रेम स्वरूप राधा, प्रेम स्वरूप राधा, वेणू स्वरूप राधा, प्रेम स्वरूप राधा, वेणू स्वरूप राधा. हृदयात हीच बाधा बाधा, हृदयात हीच बाधा बाधा, अधरात हीच राधा राधा, प्रेम स्वरूप राधा, वेणू स्वरूप राधा, प्रेम स्वरूप राधा, वेणू स्वरूप राधा. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.